आयुका या संस्थेचे शास्त्रज्ञ सुहृद मोरे यांनी या शोधाबद्दल दूरदर्शनला अधिक माहिती दिली. तर आयुकातल्या शास्त्रज्ञांनी भारताचा जो ॲस्ट्रोसॅट हा उपग्रह आहे त्याचा वापर करून एक अशी दीर्घिका शोधली आहे जी जवळजवळ 9.3 अब्ज प्रकाश वर्ष दूर आहे आणि त्या दीर्घिकेतले सर्वात पहिल्यांदा म्हणजे पहिल्याच वेळेला आपल्याला उच्चस्तरीय अतिनील किरण म्हणजे अल्ट्राव्हायलेट लाईट जी आहे ती सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला दिसलेली आहे. तर विश्वातील जे तारे आहेत ते कसे तयार होतात हे जाणण्यासाठी या प्रकारची दीर्घिका जी आहे त्याच्यातनं जो प्रकाश येतो त्याचा अभ्यास करण्याची फार गरज असते. ही जी डिस्कवरी आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला एक जी दीर्घिका होती ती जी 9.3 अब्ज प्रकाश वर्ष दूर आहे त्याच्यातनं जेव्हा आपल्याला अतिनील किरण दिसतात तेव्हा आपल्याला हे कळतं की कदाचित या ज्या दीर्घिका आहेत त्यांच्या खूप अशा म्हणजे खूप बऱ्याच अशा दीर्घिका आपल्याला सापडण्याची शक्यता आहे. तर त्याच्यातली ही पहिली आहे जी सापडलेली आहे आणि त्याच्यातनं जी अतिनील किरण बाहेर पडतात ती ऍक्च्युली या विश्वाला रिअलाइज करू शकतात. ऑफकोर्स फक्त त्या गॅलेक्सीमधनं नाही तर अशा बऱ्याच गॅलेक्सीज ज्या आहेत विश्वामध्ये त्यांच्यापासून हे जे अतिनील किरण येतात ते मग विश्वाला रिअलाइज करू शकतात. तर त्याच्यामुळे ही जी डिस्कवरी आहे ती फार महत्वाची आहे. ही जी दीर्घिका आहे तिचे जे ऑब्झर्वेशन्स आहेत ते विश्वातील बऱ्याच जे जगामध्ये ज्या बऱ्याच दुर्बिणी आहेत त्यांनी पण केलेलं होतं. एस्पेशली हबल स्पेस टेलिस्कोप जो आहे जी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ही सगळ्यात पॉवरफुल अशी दुर्बीण मानली जाते तर त्यांनीही ही जी दीर्घिका आहे तिला बघितलेलं होतं पण त्या दीर्घिकेतील जे अतिनील किरण आहेत ती त्यांना डिटेक्ट करता आलेली नव्हती आजवर. ओके, सो हबल सारखी इतकी छान आणि उच्च दर्जाची दुर्बीण तिलाही या पर्टिक्युलर दीर्घिकेतनं जे अतिनील किरण येतात त्यांचा शोध घेता आला नव्हता पण हा जो शोध आहे तो भारताच्या ॲस्ट्रोसॅटनी करून दाखवला आणि त्याचं कारण हे आहे की ॲस्ट्रोसॅटचं जे डिझाईन आहे त्याचं जे नॉईज आहे नॉईज लेवल जी असते ती खूपच लो आहे हबलच्या कम्पॅरिझनमध्ये. तर त्याच्यामुळे हा जो ही जी डिस्कवरी आहे त्याच्याने भारताचं जे नाव आहे आणि ॲस्ट्रोसॅटचं जे नाव आहे ते खूप उंचावलेलं आहे. नासाने देखील कॉंग्रॅच्युलेट केलं आहे ॲस्ट्रोसॅटच्या टीमला आणि रिसर्चर्सच्या टीमला की त्यांना या प्रकारचा जो शोध आहे तो घेता आला.